पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनी यांच्या वर्षभरातील विविध महापूजेसाठी रविवारी लकी ड्रॉ काढून त्याद्वारे 72 मानकरी निवडण्यात आले. पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं नारळी पौर्णिमा, मार्कंडेय भृगमहर्षी, भावना ऋषी जन्मोत्सव, गणेश जयंती व इतर महापूजेसाठी पूर्वी लिलाव पद्धतीनं मानकरी ठरवण्यात येत होते. परंतु गेल्या 11 वर्षापासून पद्मशाली ज्ञाती संस्थेनं पद्मशाली समाजातील सामान्य बांधवांना सुद्धा पूजेचा मान मिळावा यासाठी केवळ 100 रुपयांचा लकी ड्रॉ काढण्यात येतोय. यंदाही लकी ड्रॉची प्रक्रिया राबवण्यात आली. याचा शुभारंभ पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सरचिटणीस संतोष सोमा यांच्या हस्ते करण्यात आला. यातून महापूजेच्या भाग्यवान मानकऱ्यांची नावं निश्चित करण्यात आली. पद्मशाली समाजातील सामान्य माणसाला महापूजेचा मान मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाल्यामुळं समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. यावेळी संस्थेचे विश्वस्त माजी महापौर जनार्दन कारमपुरी, रामकृष्ण कोंड्याल, मुरलीधर अरकाल, नरसय्या इप्पाकायल, रामचंद्र जन्नू, उपाध्यक्ष महांकाळ येल्दी, सहचिटणीस राजमहेंद्र कमटम, अंतर्गत हिशेब तपासनीस रमेश कैरमकोंडा, कार्यकारिणी रमेश कैरमकोंडा, सदस्य अंबादास बिंगी, अशोक बल्ला, नितीन मार्गम आदि जण उपस्थित होते. पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने दरवर्षी वर्षभर जे अभिषेक होतात ते सर्व समाज बांधवाला मानकरी व्हावं या हेतून पद्मशाली ज्ञाती संस्थेने सर्व समाज बांधवांकडून 100 रुपये लिखिटा ह्या पद्धतीने काढण्यात आलं. जवळजवळ आज 51 अभिषेककर्त्यांचं नाव काढण्यात आलेलं आहे. त्यानंतर आम्ही दर महिन्याला 70 लिखिट ड्रॉ काढणार आहे, म्हणजे जवळजवळ 700 लोकांना ह्या सर्व समाज बांधवांना या अभिषेकाचा लाभ मिळणार आहे. सर्व समाज बांधवांनी मदत केल्याबद्दल सर्वांचा पद्मशाली तत्वांचा अत्यंत आभारी आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.